या गोलंदाजाने देखील प्रभावित केले. मित्रांनो, पहिल्या झालेल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. हा देखील एक झलक गती वेगवान गोलंदाज आहे. स्ट्राइक वरती आता असेल समीर. नो स्ट्राइक वरती नंदकुमार. चांगला फटका आहे, चांगला फटका. त्याच पद्धतीने त्या चांगल्या फटक्यावरती चांगला रन एक बिटवीन द विकेट ठेवायला पाहिजे. ते मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ज्या वेळेला फलंदाजानं चेंडू खेळला त्यावेळेला पहिली रन त्यानं किती स्लो घेतली हे देखील पाहणं गरजेचं ठरेल. कारण पहिला रन जर आपण फास्ट घेतला तर त्यावरती प्रेशर असतं फिल्डरवरती, त्यावेळेला त्याच्याकडून चूक होते आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या धावेचा चान्स निर्माण होतो. आणि आपण पाहत होतो या वेळेला पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज निकेतन पुन्हा एकदा यॉर्कर लेंथचा चेंडू त्याचा चांगला समाचार घेतलेला आहे. फुलर लेंथ केलं तदनंतर मात्र चांगला फटक्याला चांगल्या पद्धतीने खेळलं देखील गेलं आणि एक धाव पुन्हा एकदा धावफलकावरती लागली जाते. एका धाव्यानिशी धावफलकावरती धावा देखील वाढत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वरती. दोन गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा आशिष बाद झाला. 16 चेंडू आणि 26 धावांची गरज. आशिष बाद झालाय, किशोर बाद झाला, तदनंतर नंदकुमार आणि समीर स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राइक वरती असलेला समीर कशा पद्धतीने फलंदाजी करेल या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू झेल खाली येतोय का तेजस आणि इथं मात्र झेलबा घेतला जातोय आणि इथं तिसरा धक्का देखील लगावला जातोय. समीर या वेळेला बॅक टू द पेवेलियन येतोय. समीर याने वैयक्तिक 1 धावांची खेळी साकारली आणि तो मात्र मैदानाच्या बाहेर आला आणि आता मात्र समीर याच्या रूपानं बसलेला हा तिसरा धक्का साई इलेव्हन सुरेच्या संघाला. जातो फलंदाजीसाठी मैदानामध्ये 15 चेंडू 26 धावांची गरज विजयासाठी. 15 चेंडूंमध्ये 26 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय तर निकेतन राईट आर्म राउंड विकेटने गोलंदाजीसाठी तयार आहे. स्ट्राइक वरती असलेला फलंदाज या वेळेला मात्र त्रिफळाची गेला जातोय. क्लीन बोल्ड या ठिकाणी झाला. नंदकुमार देखील मैदानाच्या बाहेर. 14 धक्का बसला जातोय नंदकुमार याच्या रूपानं. 14 चेंडू आणि 26 धावांची गरज विजयासाठी. 14 चेंडू आणि 26 धावा. श्री मसोबा चषक 2020-21 या स्पर्धेचं आयोजन या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आपणास पाहायला मिळत आहे. आणि या आयोजनाची खरंच दाद द्यावी लागेल कारण एक चांगली नियमावली या ठिकाणी राखलेली, एक शिस्तबद्धता आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी येणारा प्रत्येक संघ आपल्याला प्रॉपर शूज मध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच पद्धतीनं एक ही स्पर्धा आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबला देखील पाहायला मिळते. ती म्हणजे टेनिस क्रिकेट लाईव्ह 2 या चॅनलच्या या लिंकच्या माध्यमातून ती आपल्याला पाहायला मिळेल. सोनमताई चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते. तर आपण पाहतोय या वेळेला गोलंदाज निकेतन गोलंदाजीसाठी विशाल स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त वेगवान पद्धतीचा चेंडू आणि इथं मात्र लेग बिफोर विकेट दिला जातोय का. येस हायट्रिक बॉल होता आणि या हायट्रिक बॉल वरती काय जबरदस्त चेंडू फेकला गेला निकेतन याच्या माध्यमातून. या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक देखील लगावली गेली आहे निकेतन याच्या माध्यमातून.
निकेतन यानं मात्र जबरदस्त गोलंदाजी केलेली पाहायला मिळते. या षटकामध्ये त्यानं तब्बल 3 चेंडूंवरती 3 गडी बाद केले आणि 40 धावांचं आपलं उभं केलेलं आव्हान ते कुठच्याही पद्धतीनं कमी नाही असं दाखवत आपल्या समोरील संघाला अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे निस्तनाभूत करून टाकलंय. आणि या वेळेला मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा खेळाडू झेलखाली येतोय. 4 चेंडूंवरती चौथा धक्का देखील लागला असता या ठिकाणी झेल मात्र सुटतोय निकेतन याच्या गोलंदाजीवरती. आणि आपण पाहिलं तर मेघनाथ स्ट्राईक वरती गेला होता त्याच्या या ठिकाणी जीवदान देखील मिळतंय. आणि आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15 5 गडी बाद 15 धावा. विजयासाठी 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. Thank you.